मोक्ष मिळेल. मोक्ष म्हणजे आम्ही म्हणणार जुटतो आणि येतो आणि ते छुट आहे. ह्याच्यामुळेच वर्ण व्यवस्था जन्माला आली म्हणून मनुस्मृती झाली, कोणाची हिंमत नाही झाली अडवण्याची. तर रामदेव बाबा म्हणतात सनातन धर्मामध्ये जे अपमान करतात त्यांना येणार 2024 साली मोक्ष मिळेल. काय मिळेल? 2024 मोक्ष मिळेल. मोक्ष म्हणजे आम्ही म्हणणार सबको आणि येतो आणि ते छुट आहे. ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना का मारलं? तुकारामाच्या गाथात नदीत का फेकल्या? शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला नकार का दिला? ज्योतिबा फुलेंना मारण्याचं प्लॅनिंग कोणी केलं? सावित्रीबाई फुलेंच्या अंगावरती दगड गोटे शेण कोणी मारलं? शाहू महाराजांना मारण्याचं प्लॅनिंग कोणी केलं? शाहू महाराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काही करण्याची हिंमतच नव्हती यांच्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सनातन धर्माच्या विरोधात जाऊन हा धर्म चुकीचा आहे, हा जातीयवाद आणि धार्मिक द्वेष पसरवतो, ह्याच्यामुळेच वर्ण व्यवस्था जन्माला आली म्हणून मनुस्मृती झाली, कोणाची हिंमत नाही झाली अडवण्याची. त्यांना मारायला गेले होते, मार खाऊन परत आले. आणि मारणारे पण सवर्ण होते, जे बाबासाहेबांच्या बाजूने उभे राहिले ते सवर्ण होते. तिथलं अख्खं चिटणीस कुटुंब बाबासाहेबांच्या बाजूने उभं राहिलं, जे त्यावेळेसचे तिथले नगराध्यक्ष होते महाडचे. महाडचं चौदार तळ्याचं आंदोलन पुराविरुद्ध झालं. विशिष्ट समाजाला पाणी पिता येणार नाही, पाणी पिऊ देणार नाही हे कोणी सांगितलं होतं? जर अशांचीच परत राज्य व्यवस्था येणार असेल तर आमच्यासारख्या लोकांचं काय होणार? गाळामाराम मंदिरात बाबासाहेबांना का स्वतःला जावं लागलं? सती प्रथेच्या विरोधात बोलणारा राजाराम मोहन रॉय यांच्या विरोधात तलवार कोणी काढली? धोंडो केशव कर्वे यांना बदनाम कोणी केलं? गोपाळ गणेश रंगेकर यांची अंत्ययात्रा जिवंतपणाने अंत्ययात्रा कोणी काढली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देवी नाही. आणि तीच व्यवस्था सनातन होती. सनातन मधलं जात व्यवस्था बाहेर आली, सनातन मधनच वर्ण व्यवस्था बाहेर आली. आणि जात व्यवस्था आणि वर्ण व्यवस्थेला विरोध आहे. बायकांनी शिकू नये, बायका विधवा झाल्या तर त्यांनी पुनश्च लग्न करू नये, बायका विधवा झाल्यानंतर त्यांच्या डोक्याचे केस उपटून टाका ही पद्धत कोणामुळे होती आणि पद्धत कोणी बंद केली? बायकांना ह्या आपल्या समाजामध्ये स्थानच नाही. त्यांनी फक्त पुरुषाशी संगत करून त्याला सूट द्यायचं, बाकी ती कुठल्याही लायकीची नाही असं कुठल्या पुस्तकात म्हटलंय? आणि तो धर्म आम्हाला मान्य नाही, तो धर्मच नाही. ती जीवन पद्धती होती आणि त्या जीवन पद्धतीनेच भारताचं वाटोळं करून टाकलं.